पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे आगीचं सत्र सुरूच आहे. पहाटे 2:30 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली. ज्या ठिकाणी आग लागली त्यापासून काही अंतरावर मस्जिद होती. शेजारच्या खोल्यांमध्ये 100 नागरिक राहत होते. आगीची घटना घडल्यानंतर त्यांना अगोदर रूमच्या बाहेर काढण्यात आलं. सविस्तर माहिती अशी की पहाटेच्या 2:30 सुमारास चिखली कुदळवाडी येथे 20 चौकात प्लास्टिकच्या गोदामला आग लागली होती. सर्व दुकाने ही पत्र्याच्या शेडमध्ये होती. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा खूप मोठ्या होत्या. खासगी 6 ट्रँकर आणि 12 अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझवण्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना यश आले आहेत. अद्याप कूलिंगचे काम सुरू असून आणखीन 4 तास लागतील. अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी वेळीच मस्जिद शेजारी रूममधून नागरिकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. पहाटे 2:40 वर्दी दिली. वर्दी दिल्यानंतर आपली पिंपरी चिंचवड अग्निशामकची 10 बंब घटनास्थळी रवाना केली. 30 ते 35 जवान आणि मस्जिदच्या इथं मस्जिद आहे. मस्जिदच्या शेजारी 21 रूम आहेत. 21 रूममध्ये लहान लेकरं आणि मोठी माणसं एकूण 100 लोकं होते. त्यामधून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढले, रस्त्यावर घेऊन गेलं. त्याच्यानंतर सिलेंडर होते. सिलेंडर सर्व साहित्य त्यांचे बाहेर काढले, कारण 1 फूटच्या अंतरावरच होते. अजून समजू शकले नाही. 15 ते 16 दुकान खाक झालेले आहेत. जीवित हानी झालेली नाही. लाखोंनी नुकसान झालेले अद्याप समजू शकले नाही. आहे प्लॅस्टिकची साहित्य आहे. प्लॅस्टिकची साहित्य त्याच्याबरोबर तिथं अल्युमिनियम घन मेटलची एक कास्टिंगचे सगळे मिक्स मटेरियल आहे. त्याच्यावर पाणी जर पडलं तर केमिकलच्या रूपाने बाहेर जाऊन लोक आजारी वगैरे पडण्याची शक्यता होतं. त्यामुळे रात्री त्याला फार आम्ही वाचवलेलं आहे. त्याच्यावर पाणी पडून दिलेलं नाही.